गाडीतून बाहेर खेचून दोघांनाही बेदम मारहाण करायला सुरुवात केली. ही घटना सकाळी 5:30 आहे. त्यावेळी शहरातील लोक फिरायला आलेले त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांना वाचवण्यासाठी म्हणून धाव घेतली. लोक मत्तीसाठी येत आहेत ते बघितल्यानंतर गाडीवर पेट्रोल टाकून गाडीला आग लावली आणि हल्लेखोर पसार झाले. एवढा संवेदनशील मतदारसंघ असताना पोलीस बेफिकीर का राहिले? का महाराष्ट्राचा बिहार करायचा विचार पोलिसांचा आहे, सरकारचा आहे का? या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. माझ्या सामान्य कार्यकर्त्याने निवडणूक लढवू नयेत का? माझ्या सामान्य शेतकऱ्यांच्या पोरांनी निवडणुकीमध्ये प्रचार करायचा नाही का? कारण एका बाजूला निवडणुकीमध्ये प्रचार करणाऱ्यांच्यावर हल्ले होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा काही दोष नसताना त्यांना 15-15 दिवस त्यांची बाजू ऐकून न घेता हद्दपार केलं जातं आहे. माझे कार्यकर्ते जर गुन्हेगार असतील तर जरूर त्यांना शासन करा, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना जर अशा पद्धतीनं त्रास होणार असेल तर महाराष्ट्राच्या जनतेनंच आणि विशेषतः शेतकऱ्यांनीच आम्ही इथून पुढं काम करावं का नाही हे ठरवावं, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं.